गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. निसर्गरम्य केरळला विश्वासार्ह ऊर्जेची मौल्यवान भेट देण्यासाठी पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील अशा क्षेत्रात आम्ही केला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या कल्पनांचा यशस्वी वापर आणि तब्बल 3.5 कोटी नागरिकांना विजेसोबतच दिलं आनंदाचं अखंड वरदान. स्टेरलाइट पॉवर, स्रोत मानवतेचा विश्वास, अखंड ऊर्जेचा. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी 2 कच्च्या कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कारागृह पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या योजनेवर पाणी फेरलं. पाहुयात नक्की काय झालं. शुक्रवारी संध्याकाळी कोलवाळ कारागृहातील 2 कैदी बेपत्ता असल्याचं लक्षात येताच कारागृह पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. कैद्यांना दररोज संध्याकाळी कारागृहाच्या आवारात मोकळ्या हवेत फिरण्यासाठी सोडलं जातं. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असे 12 तास कारागृहाच्या आवारात फिरण्याची मुभा कैद्यांना दिली जाते. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे 6 च्या दरम्यान कैद्यांची गणती करण्यात येते. शुक्रवारी या गणतीच्या वेळी काही कैदी गैरहजर असल्याचं आढळून आलं आणि कारागृह पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी या दोन्ही कैद्यांची कारागृहातील सर्व विभागांमध्ये शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत खूप शोधूनही हे कैदी सापडले नाहीत. मात्र शनिवारी पहाटे हे कैदी कारागृहातील एका विभागाच्या छतावर झोपलेले आढळले. उपेंद्र उर्फ रुपेंद्र नाईक आणि हुसेन कोड अशी या कैद्यांची नावं आहेत. उपेंद्र हा मिर्झापूरचा असून हुसेन कर्नाटकचा आहे. उपेंद्र नाईकला बिठोण परवरीतील एका युवतीच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर परवरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर हुसेन कोड हा बलात्कार प्रकरणातील संशयित आहे. त्याच्यावर मडगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे. हे दोन्ही कैदी कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान यापूर्वी या कारागृहातून बऱ्याच कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. पळालेल्या कैद्यांमधील 2 कैदी अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत. या प्रकरणांमुळे कोलवाळ कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. धनश्री मणेरीकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. कोण म्हणतं इंग्रजी शिकण्यासाठी मराठी शाळा सोडायला हवी? आम्ही आहोत ना. आता इंग्रजी शिकूयात मातृभाषेतून. ओनली ऑन गोवन वार्ता लाईव्ह वर ऐश्वर्या पाटेकर सोबत पहा अभ्यास वार्ता.